मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष विजयमाला कदम यांनी रयत शिक्षण संस्थेस 20 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. विश्वजित कदम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. रयत शिक्षण संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली आहे. भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांनी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेस व्यक्तिगत स्तरावर 20 लाख रुपयांची देणगी दिली, अशी माहिती विश्वजित कदम यांनी ट्विटद्वारे दिली आहे.